श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि 5 दिवसीय सणामध्ये भाऊबीजेचा 5व्या दिवशी सण साजरा केला जातो। भाऊबीजेला यम द्वितीया असेही म्हणतात। भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या नात्यावर आधारित एक सण आहे जो मोठ्या श्रद्धेने आणि परंपरेने प्रेमाने साजरा केला जातो। रक्षाबंधन नंतर भाऊबीज हा बहीण भावाच्या प्रेमातील समर्पित असलेला दुसरा सण आहे। भाऊबीजच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला ओवाळणीनंतर ही एक वस्तू द्यायचीच द्यायची, त्याच्यामुळे त्याचे सर्व अडचणी दूर होणार। एकदम प्रभावी आणि अचूक उपाय आहे जो मी हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा। या दिवशी विवाहित बहिणी भावाला आपल्या घरी भोजनासाठी बोलवतात आणि भावाला प्रेमाने भोजन देतात। बहीण आपल्या भावाला टिळक लावते आणि भाऊ भेटवस्तू देऊन बहीण भावाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते। भाऊबीज हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतीक आहे आणि याच दिवशी मृत्यूचे देवता यमराज यांची सुद्धा पूजा केली जाते। आणि यंदा भाऊबीज ही 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी साजरी केली जाणार आहे। कार्तिक महिन्याच्या द्वितीय तिथीला हा भाऊबीजचा सण साजरा केला जातो। ह्याला यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं। यंदा कार्तिक महिन्याची द्वितीया ही मंगळवारी म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी 2:36 सुरू होणार आहे आणि 15 नोव्हेंबरला दुपारी 1:47 समाप्त होईल। त्यामुळे उदयतिथीनुसार भाऊबीज ही यंदा 15 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। आणि शुभ मुहूर्त जो आहे तो 10:45 2:05 असेल। तर आपल्याला ह्याच वेळेस आपल्या भावांचं औक्षण करून घ्यायचं आहे। एका आख्यायिकेच्यानुसार यमदेव जे आपल्या बहिणी यमुनाच्या घरी भाऊबीजच्या दिवशी गेले होते व बहीण यमुनेने जे आहे यमराजांना गोडधोड जेवण खाऊ घातले आणि त्यांचं औक्षण केलं आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा यमदेवांनी तिला प्रसन्न होऊन वर मागण्यासाठी सांगितले। त्यावर यमुनाने यमराजांना सांगितले की प्रत्येक वर्षी ह्याच दिवशी तू माझ्या घरी यावे। आणि वरती म्हणाली जो पण ह्या जी पण बहीण ह्या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करेल आणि भाऊ आवर्जून बहिणीच्या घरी जाईल त्या भावाला जे आहे तुझं भय कधीही राहणार नाही। आणि यमदेवांनी तथास्तु म्हटलं आणि तेव्हापासून जे आहे यमद्वितीयेला भाऊबीजचा सण साजरा केला जाऊ लागला। तर आपल्याला भावाचं औक्षण करण्याकरता कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणकेला आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 2 मुटकेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण दिवा ठेवतील त्याच्या दोन्ही बाजूला 1-1 मुटका आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कुंकू। कुंकू हे आदिशक्तीचं प्रतीक आहे, सकारात्मकताचे प्रतीक आहे, म्हणून आपल्याला ताटामध्ये कुंकू आवर्जून ठेवायचं आहे। जेव्हा आपण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला ताटामध्ये अक्षता ठेवायची आहे। जेव्हा आपण कुंकू लावतील त्याच्यावरती आपल्या कपाळ म्हणजे भावाच्या कपाळावर कुंकुवावरती आपल्याला अक्षता लावायची आहेत, त्याच्या डोक्यावर अक्षता टाकायच्यात, कारण असं म्हटलं जातं की अक्षता आहेत ज्या आहेत त्या दीर्घायुषी असतात। आणि फक्त लक्ष तुम्हाला एवढं ठेवायचं आहे की ज्या अक्षता आपण ताटात घेणार त्या कुठेही तुटलेल्या वगैरे नाही घ्यायच्यात, अखंड अक्षता आपल्याला ताटामध्ये ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर अक्षताला संपन्नतेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं। त्याचबरोबर सोनं आणि सुपारी आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे औक्षणाच्या, कारण सुपारी ही अविनाशी असते, त्याच्याचमुळे आपल्या भावाचं आयुष्यसुद्धा त्या सुपारीप्रमाणे अविनाशी असावं आणि सोन्याप्रमाणे त्याचं आयुष्य आपल्या भावाचं आयुष्य उजळून जावं, त्याच्याचमुळे आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये सुपारी आणि जे सोनं आहे ते आवर्जून ठेवायचंच ठेवायचं आहे। औक्षणाच्या ताटामध्ये आवर्जून मिठाईसुद्धा असलीच पाहिजे, कारण बहीण भावाच्या नात्यामध्ये कायम गोडवा राहावं हे त्याचं प्रतीक म्हटलं जातं।
आणि त्याचबरोबर आपण औक्षणाच्या ताटामध्ये कणकेचा दिवा घेणार आहेत आणि कणकेचा जो दिवा असतो आणि त्याच्यामध्ये जी आपण ज्योती पेटवतो तर ज्योतीमध्ये जे आहे साक्षात अग्निदेवांचा वास असतो आणि आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट किंवा कोणत्याही प्रकारचं त्रास होणार असेल तर तो दिवा दूर करत असतो असं म्हटलं जातं. ऑक्शन हे ह्याच पद्धतीने केलं पाहिजे. पाहे रक्षाबंधन असो भाऊबीज असो अशाच पद्धतीने आपल्याला रक्षाबंधनचं किंवा भाऊबीजचं ऑक्शन करायचं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची वस्तू जी औक्षणाच्या ताटामध्ये असली पाहिजे ते म्हणजे श्रीफळ किंवा नारळ. नारळाला रक्षासूत बांधायचं आहे आणि नारळ जेव्हा आपण औक्षण करतील त्याच्यानंतर आपल्या भावाला आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदली पाहिजे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी म्हणजे भाऊबीजच्या दिवशी आपल्याला यमाच्या नावाने एक दिवा तयार करायचा आहे. आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आपल्या आणि तो आपल्या दरवाज्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. घरचं तुमच्या जे तू पूजेला वापरतात ते तेल घातलं तरीही चालणार आहे किंवा मोहरीचं तेल घातलं तरीही चालणार आहे. हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 रुपयाचं आपल्याला नाणंसुद्धा टाकायचं आहे. आणि हा जो दिवा आहे हा शांत झाला की तो दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा, आपल्या घरामध्ये परत तो दिवा घेऊन यायचा नाही आहे. ह्याची काळजी आवर्जून घ्यायची आहे. हे दीपदान प्रत्येकाने जे उद्याच्या दिवशी करायचंच करायचं, यमाच्या नावाने हे दीपदान आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या भावाला औक्षण करतील तर तुम्हाला माझ्या ह्याच्या पुढचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याच्यामध्ये औक्षणचं ताट कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असल्या पाहिजेत. ते जर तुम्ही नाही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तोसुद्धा पहा. आणि आपल्याला जो औक्षण झाल्यानंतर आपल्या भावाला जे आहे रक्षासूत बांधले एक नारळ द्यायचा आणि त्याचबरोबर एक करगोटा सुद्धा द्यायचा आहे. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे भाऊबीजच्या दिवशी भावाला ह्या दोन वस्तू आवर्जून द्यायच्या. एक तर सगळ्यात पहिला श्रीफळ द्यायचं आहे, कारण श्रीफळ दिल्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकट येत नाही, मंगलच होतं त्याच्या आयुष्यामध्ये, शुभ घडतं, म्हणून त्याला ते द्यायचं. आणि त्याचबरोबर जे आहे काळा जो करगोटा असतो जो कमरेमध्ये बांधला जातो तो आपल्या भावाला द्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा दुःख किंवा काहीही आलं नाही, कोणत्याही अडचणी आल्या नाही पाहिजेत. म्हणून आता बऱ्याचदा असं होतं की कोणाला भाऊ नसतो किंवा कोणाचा भाऊ काही कारणास्तव वारला असेल किंवा काही असेल, जसं माझा दादा मला सोडून गेला, त्याचप्रमाणे जर अगर तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही चंद्राला सुद्धा भाऊ मानून जे आहे त्याला ओवाळू शकतात. किंवा जर तुम्ही कोण तुमचा कोणी मानलेला भाऊ असेल तर त्यालासुद्धा तुम्ही असंच ओवाळायचं आणि त्यालासुद्धा ओवाळणीमध्ये जे ओवाळणी झाल्यानंतर जे ह्या दोन वस्तू आवर्जून द्यायच्याच द्यायच्या आहेत. आणि जेव्हा आपण आपल्या भावाला औक्षण करत असतील तेव्हा भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट नाही आली पाहिजे, दुःख नाही आलं पाहिजे, दारिद्र्य नाही आलं पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगलंच घडलं पाहिजे. त्याचबरोबर जे आहे यमालासुद्धा आपल्याला प्रार्थना करायची की त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न नाही आलं पाहिजे, त्याला त्याचं यमाचं कधीही माझ्या भावाला भय नसलं पाहिजे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर उद्याच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला ह्या 2 वस्तू जे आहेत न चुकता द्याच द्या, जेणेकरून त्यांच्या भावाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या नाही येणार, दुःख नाही येणार, कोणत्याही प्रकारचं मोठं विघ्न नाही येणार. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल, सगळ्यांना ह्या गोष्टींबद्दल माहिती पडेल, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.